सुप्रभात मंडळी. आता मी होमस्टेवरून चाललो आहे गरुडेश्वर दत्त मंदिर इकडे. 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे आणि हा आता आम्ही पायी चालत जाण्याचं ठरवलं आहे, कारण पुढं मॉर्निंग वॉक पण होईल म्हणून हा उद्देश होता. तर गरुडेश्वर दत्त मंदिर, तिथेच टेंबेस्वामी महाराजांची समाधी, याचं दर्शन घेऊन त्याच्या आधी दोघंजणं नर्मदेत आम्ही ही स्नान करणार आहोत आणि तिथून जवळच असलेलं जे मंदिर आहे दत्त मंदिर तिथे दर्शन घेऊन नाश्ता करून जी 5 मंदिरं आम्ही ठरवली आहेत त्याची तुम्हाला सविस्तर माहिती पुढे देत राहीन. तर हा व्हिडिओ नक्की बघत राहा. इथे रस्त्यावरून चालत जात असताना आम्हाला नर्मदा माचं मंदिर मिळालं आहे. तर आता आम्ही जाऊ शकत नाहीत कारण लेट होतं आहे सगळ्यांना, तर इथूनच नमस्कार करतो. खूप सुंदर मंदिर आहे बाहेरून. आणि हा गरुडेश्वर दत्त संस्थान इथे जाणारा रस्ता आहे. तर चालत जातो आहे. 20 मिनिटं दाखवत होते. तर आता आम्ही अर्ध अंतर पार केलं आहे अंदाजे. चलो लेट्स गो. आता आपण गरुडेश्वर दत्त मंदिर येथे पोहोचलेलो आहोत. इथे नर्मदा परिक्रमेचं विश्रांतीगृह आहे. ते नर्मदा परिक्रमावासी येतात ते इथे गरुडेश्वरला येतात आणि इथे त्यांचा विश्रांती पॉईंट असतो. तर आज गर्दी खूप आहे इथे. दत्त मंदिराजवळ पोहोचल्यानंतर तिथे जवळच असलेल्या नर्मदा नदीमध्ये मी स्नान केले. खूप सुंदर असा अनुभव होता. नदीमध्ये बरेच मोठे मासे आम्हाला दिसले. श्री दत्त मंदिर येथे आपण श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्याशी संवाद साधणारी कागल येथील दत्तमूर्ती पाहावयास मिळते. ही मूर्ती सिद्धासन घातलेली असून 7 बोटे उंचीची द्विभुज व वराभयकर पितळेची आहे. स्वामी महाराजांनी स्वतः ही मूर्ती करवून घेतलेली आहे. त्याच्याच शेजारी श्री विठ्ठलराव सोनार यांनी दिलेली पंचधातूची दत्तमूर्ती पाहावयास मिळते. श्री आदि शंकराचार्य डावीकडे व श्री दत्तात्रेय मध्ये व श्री सरस्वती देवी उजवीकडे अशा 3 मूर्ती महाराजांनी स्थापन केलेल्या आहेत. मंदिरामध्ये गुरुवारी पालखी सोहळा होतो. श्री क्षेत्र गरुडेश्वर हे ठिकाण पूर्वीच्या राजपिपला या संस्थानात येत असे. अखंड हिंदुस्थानात संन्यस्त धर्माचे कठोर आचरण करणारे श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी 23वा चातुर्मास शके 1835 ते 1836 म्हणजेच इसवी सन 1913-14 जेथे केला ते हे पवित्र तीर्थक्षेत्र. पूर्वी गरुडेश्वर गाव नव्हते. स्वामी महाराजांच्या 14 महिने वास्तव्यामुळे येथे हळूहळू गाव निर्माण झाले आणि आज एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून हे प्रसिद्ध आहे. येथेच श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांनी समाधी घेतली. दत्त मंदिराचं दर्शन घेऊन आत्ता आम्ही इथे समाधी मंदिराच्या इथे चाललो आहोत. तर मंदिराच्याच डाव्या साईडला समाधी मंदिर आहे. थोडंसं खाली उतरून जावं लागतं. तर आता आम्ही जात आहोत. स्वामीजी परोक्षपणे आपल्यात आहेत म्हणूनच प्रत्येक दत्तभक्तासाठी गरुडेश्वर हे श्रद्धास्थान आहे. परमपूज्य टेंबेस्वामींनी अंतिम समयी सेवा करणाऱ्या
सेवकास कमंडलू छाटी किंवा वस्त्रापैकी काय हवे ते मी तुला देतो असे म्हणाले. सेवेकराने मात्र पादुकांसाठी हट्ट धरला. परमपूज्य टेंबेस्वामींनी सांगितले की मी पादत्राणे धारण करू शकत नाही. शेवटी मात्र सेवेकराला नर्मदा माईतील मोठा गोटा आणायला सांगितले. त्यावर परमपूज्य टेंबेस्वामींनी एक प्रहर म्हणजे 3 तास उभे राहिले. त्यांच्या पायाचे उमटलेले हे ठसे आहेत. सेवेकऱ्याने या पादुका स्वतःच्या घरी न नेता मंदिरासमोर स्थापन केल्या. समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करताना पादुकांना समाधीसमोर स्थान दिलेले आहे. धन्यता पाषाणातील पादुका आणि धन्य तो सेवक. आशय कोठे दिसतो दर्शन होता चिंता सारी न मस्तक होता वृत्ती सुखमय परमार्थ साधने अनंत करुणी आले सत्संग घडोनी ज्ञानागासे रमले सावल्यतयाचे झाले दर्शन पाली नतमस्तक होता वृत्ती सुगमय झाली सन्न गुरु तरी साधन योग्य चिघडते ये कृतार्थता शाश्वत शाश्वती पुरुषार्थ लाभही विघ्ने आजानुरणी नतमस्तक होता ज्ञान करे शाब्दिक सारे हाले गुरु तुपे विनाना अनुभव दानी तरले जानोनी गुरु सब चरणी भक्ति चढ़नी नतमस्तक होता वृत्ति सुखमय अति पालपणी से मानमनी से नरसिंह सरस्वती यति वर गुरुराया से क्या स्मरणी सात्विक वृत्ति बहु गही परनी नतमस्तक होता वृत्ति जयानी रे गुरु चरणी आश्रय जाओ भव सागरी तारा तेरा पुनर्पिनाओ यति नारायण ही गुरु चरणासी कबड़ी नतमस्तक होता वृत्ति सुखमय सारी वृत्ति सुखमय सारी नतमस्तक होता वृत्ति सुखमय सारी.
ृषुषो